आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. नमस्कार पालघरची कन्या कोकणची सून, मी मुंबई टर्मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये. आज आम्ही फ्रेंड्स चाललो आहोत कुठे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा. चला आज आम्ही चाललोय जेवायला बारबी क्यू मध्ये. तर आम्ही फ्रेंड्स चाललोय, ती आहे प्रीती. प्रीती ऐक, साक्षी, मीनाक्षी, हाय ग, हाय, ह्या काकी, हाय, आणि रीता, हाय. मार्गशीर्ष सोडायला नाही, सगळ्यांचाच नव्हता पण बऱ्याच जणांचा होता. तर आम्ही चाललोय बार्बीक्यू मध्ये आणि तिकडे जाऊन काय मजा करतोय मी तुमच्याबरोबर शेअर करेल. खूपदा असं ऐकलं येतं की बायका बायकांच्याच दुश्मन असतात, पण असं अजिबात नाहीये. बायकाच बायकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात. आणि आम्ही सहा जणी गेल्यानंतर खूप धमाल केली, खूप मस्ती केली. आता आम्ही पोहोचलोय बार्बीक्यू मध्ये, तर तुमच्याबरोबर ती सगळी मस्ती नक्की शेअर करीन. इथे सगळ्यांचं चालू होतं फोटो सेशन, कारण की बाहेर निघाल्यानंतर जर बायकांनी फोटो नाही काढले तर काय मजा, हो की नाही. तर इथे सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं. त्यानंतर इथे आमचं स्टार्टर आलेलं आहे आणि आम्ही सगळेच व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाणार होतो. तर इथे दोन बार्बीक्यू लावले होते. नेक्स्ट टाइम तर खाने के लिए जाएंगे ना प्रीति, तो एकदम वो हाँ ये वाटर प्रूफ, वाटर प्रूफ वाला लिपस्टिक, हाँ निकलना नहीं चाहिए जरा. अरे हे मस्त लागते, पण पायनॅपल पण मस्त. पायनॅपल ना, मला पण पायनॅपलच आवडते. आपण आलो काय आहे ते? बिर्याणी आणि प्लेन राईस आहे. व्हेज आहे, व्हेज आधी बघू हे बघा, हे आहे, हे पण व्हेज आहे, मिक्स व्हेज आणि पनीर आहे. हे काय आहे? मेथी हे आहे, मेथी मटर आणि व्हेज मंचुरियन आणि न्यूडल्स आहे आणि पापड आहे. आंटी, आंटी,
उद्यापासून तुम्ही घ्या मेन कोर्सली आहे ना प्रीती, तुला घ्यायचं जेवण फुल घरचं जेवण प्रीती तर एन्जॉय केलं खूप सारी मजा मस्ती धमाल करून आम्ही पायी पायीच निघालो आहोत घरी। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत ही आम्ही केलेली धमाल मस्ती मजा नक्की शेअर करा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका।